अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अवकाळी पावसात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याच्या संदर्भातील निवेदन हे आज भारतीय जनता पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाच्या अतोनात नुकसान झाले आहे। गहू, मक्का, हरभरा, केळी हे पीक अवकाळी पावसात झालेल्या वादळाने आणि गारपिटीने अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे। त्यासाठी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शेतकरी अडचणीत असताना परमेश्वराचा देखील कोप शेतकऱ्यावर जणू काही होतोय की काय अशी परिस्थिती काल आणि परवा झाली। आपल्या जामनेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचं आगमन झालं, बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली, मोठं वादळ आलं आणि या इच्छाक शेतकऱ्यांचे जे आता पिकं होते, मका असेल, केळी असेल, गहू असेल, हरभरा होता, त्याचं अतोनात नुकसान हे आपल्या या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपल्या जामनेर तालुक्याचे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी देखील शासन दरबारी मागणी केलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आज आपण माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ जामनेर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, वादळ झालं, गारपीट झाली त्या सगळ्या शेतांचे पंचनामे करावे, शासन दरबारी आपल्या व्यथा मांडावी आणि शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पत्रात काहीतरी मदत। हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।